कल्याण डोंबिवली महापालिकेअंतर्गत कोणत्याही व्यावसायिक आणि निवासी बांधकामांना परवानगी न देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे अधिकृत आणि अनधिकृत बांधकामांचं प्रमाण हे प्रचंड वाढलंय, त्यामुळे शहरातल्या कचरा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचं मत हायकोर्टानं नोंदवलं. याच कल्याण डोंबिवलीत सध्या सुरू असलेल्या बांधकामांना या सगळ्याचा फटका बसून बांधकाम व्यावसायिक अडचणीत येण्याची शक्यता या निर्णयामुळे निर्माण झाली आहे. याच विषयी तिथले स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांनी फोनवरून काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली, त्यावेळी ते काय म्हणाले ऐकूयात. कचऱ्याची समस्या गेल्या अनेक वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. कचरा कुठे डंपिंग करायचा, त्याचं काय करायचं, या संदर्भात वेगवेगळे सरकारतर्फे वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळ्या प्रकारे मांडल्या गेल्या. कचरा तळोज्याला न्यायचा का, कुठे काय करायचं, त्याचं विल्हेवाट कशी लावायची या संदर्भात. आणि गेल्या अनेक वर्षापासून उंबरडा म्हणून हे गाव आहे, तिथे असलेल्या लँडवरती असा प्रकल्प करावा असं ठरतंय, परंतु त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. कारण प्रशासकीय अधिकारी जे आहेत, म्हणजे जे प्रशासकीय अधिकारी येतात, त्यांनी त्याची अंमलबजावणी करणं अत्यंत गरजेचं असतं. रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया आपण ऐकली, पण स्थानिक व्यावसायिक बांधकाम व्यावसायिक राकेश मुथा यांनी सुद्धा आपलं मत नोंदवलं. काय म्हणाले राकेश मुथा पाहूयात. न्यायालयाचा हायकोर्टाचा आदेश आलाय की कल्याण डोंबिवली महापालिका जोपर्यंत डंपिंगचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कुठली कामं होणार नाही. पण याच्या झालं असं मला वाटतं की कल्याण डोंबिवली महापालिकेचे जे सत्ताधारी पक्ष आहेत, दे दॅट इज टोटली फेलियर, आणि त्यांचा फेलियरचा परिणाम हा बिल्डर लोकांना भुगतावा लागेल असं मला वाटतंय. त्यासाठी मला असं वाटतंय की आता बिल्डर लोकांना जे नेहमी सॉफ्ट टार्गेट असतो, आता परत त्यांना म्हणजे असा परिस्थिती अशी येईल की त्यांना पण रस्त्यावरती उतरावं लागेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.